या आलात मला वाटलं पत्ताच विसरलात की काय. मी संजू इनामदार, तुमचा नवरा. ओळख आहे ना? किती डिस्टर्ब याची कल्पना आहे का तुला? त्या हॉस्पिटलमध्ये काय घडलंय माहिती आहे तुला का? मला वाटतं कौशल, संजीव मरेल तर बरं होईल, नाहीतरी लग्न करून कोणाचं भलं झालंय. माझ्याकडे बघ ना, स्वतःकडे बघ. प्रत्येकाला कळत असतं की लग्न म्हणजे आग. स्वतःच्या संसाराला, सुखाला, स्वातंत्र्याला लागलेली आग. पण तरी प्रत्येक जण त्याच्यामध्ये हात होरपळून घेण्यासाठी धडपडत असतो. संस्कार कुठे? शाळेत सोडून आलो त्याला. थँक गॉड. थँक गॉड नाही, थँक मी म्हण. मी त्या पोराची काळजी आहे मला. तुला काय वाटलं गं, मी खरोखरच बाहेरून कुलूप लावून त्या पोलाला रडत ठेवून निघून जाणार होतो? तुला एक जबाबदारीची जाणीव नसेल, मला आहे. मी बाप आहे त्याचा. वा, बाप म्हणून आता आठवण झाली का रे? कधी नव्हे ते एकदा पोराचं केलं तर केवढी मुक्ता फळं ऐकवतोस मला. त्या पोराचा सगळा खर्च कोण करतो? मीच ना. दिवसभर मेहनत करून पैसे कोण कमावतो? मी ना. तुला काय काम असतं का दिवसभर इथे? नुसती पुस्तकं वाचत बसायचं. कसल्या तरी परीक्षा द्यायच्या. आता काय म्हणे, साहित्य भूषणची परीक्षा देते. तुझी ही दूषण ऐकण्यात मला काहीचा इंटरेस्ट नाहीये. कधी केलेस माझं कौतुक, कधी दिलेस मला प्रोत्साहन, कशाला देशील म्हणा. बीकॉमच्या पुढे तर मजल गेली नाही तुझी. डिपार्टमेंटच्या परीक्षा दिल्या त्याही रडत खडत. परीक्षा देता ना तेवढ्या पुढे. अरे आयुष्यात काही महत्वाकांक्षाच नाही ना, तर पुढे जाणार का? आता इतर मैत्रिणींचे नवरे बघ कसे मोठ्या मोठ्या पोस्ट वरती आहेत. म्हणजे या गोष्टीचं वाईट वाटतंय तुला? बाहेर मिरवायला मिळत नसेल ना तुला, माझा नवरा ॲम्बिशियस आहे म्हणून. लोकांसाठी नाही म्हणते मी, स्वतःसाठी म्हणतीये. स्वतःसाठी, स्वतःच्या उत्कर्षासाठी, आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी तरी जरा विचार कर. अरे जरा तरी महत्वाकांक्षा ठेव, प्रयत्न कर. पर मी नोकरी करते म्हटलं तर तेही नाही. कुठेही मला सहज लेक्चरर म्हणून नोकरी मिळेल. हो, म्हणजे सहज नोकरी मिळेल एवढं सोपं नाहीये ते, लक्षात ठेव. स्वतःचं तोंड जरा आरशामध्ये जाऊन बघ जा एकदा, म्हणजे कळेल तुला. तुझी सगळी अक्कल इथे आहे, समजलं? त्या साखरदांड्याची बायको बघ जाऊन. बघ कशी राहते वाईट, गोरीपान देखणी. अरे असे मॉडर्न ड्रेस घालते, मॉडर्न राहते. सगळे पुरुष बघतील तर घायाळ होतील तिच्या समोर, कळलं? म्हणून त्या साखरदांड्याला पटापट प्रमोशन मिळतात. म्हणजे अरे काय म्हणतोयस तू, कळते का तुला? स्वतःच्या बायकोच्या रूपाचा तारुण्याचा बाजार मांडून आपल्याला प्रमोशन मिळवता येत नाही याची खंत वाटते तुला? यातच फक्त पौरुषत्व आहे बस. अरे एवढंच असेल ना, आता आत्ता घटस्फोट देते तुला मी. आणि काय, एखादा सोकळ सुंदर बाईशी लग्न? एवढं कुठलं माझं भाग्य? का का आता का मी देते ना घटस्फोट? बाई प्लीज गप्प बस ना, आता गप्प बस. उगा स्वतःवरून स्वर्ग नको गाठूस. जा आंघोळ कर आणि स्वयंपाकाला लाग. आणि हो, एका वेळेचं जेवण करा, नाही तर करून ठेवशील ढीकभर जेवण. संध्याकाळी आपल्याला पार्टीला जायचंय. काय? बॉसकडे पार्टीला जायचंय. मी नाही येणार. का? मला हॉस्पिटलमध्ये जायचंय. कशाला? पुरे झाली कौतुक? बाकीचे लोक आहेत ना तिकडे? खरं तर नेणारच नव्हतो. बॉसने आग्रह केला म्हणून नाईला जाणी घेऊन चाललोय. सांगताना माझी तब्येत ठीक नाहीये म्हणून. स्वाती तुला यावंच लागेल, लक्षात ठेव. आणि असं थोबार घेऊन येऊ नकोस पार्टीमध्ये सुता काल्यासारखं. तरी अभद्र बोलू नकोस रे. आणि हे बघ, मी तुला आत्ताच आणि शेवटचं सांगते, मी पार्टीला येणार नाही. हॅलो, कोण बोलतंय?